विद्यार्थी मित्रांनो, आता लवकरच पोलीस भरती निघणार आहे। या पोलीस भरतीसाठी जे विद्यार्थी 2018 मध्ये काही मार्कांनी गेले आहेत, ज्या विद्यार्थ्यांनी 2019 च्या भरतीसाठी अर्ज भरले आहेत आणि येणाऱ्या भरतीसाठी काही विद्यार्थी तयारी करत आहेत, असे सर्व विद्यार्थी या पोलीस भरतीसाठी मोठ्या प्रमाणात तयारी करताना आहेत। पोलीस भरतीसाठी मैदानी परीक्षा ही 50 गुणांची आहे, त्यामध्ये 30 गुण, 1600 मीटरसाठी 100 मीटरसाठी 10 गुण आणि गोळाफेकसाठी 10 गुण आहेत। यामध्ये मला असे वाटते की गोळाफेक हा जो इव्हेंट आहे हा पैकीच्या पैकी आणि मार्क मिळवून देणारा आणि सोपा हा इव्हेंट आहे। तर ह्या इव्हेंटमध्ये आउट ऑफ मार्क्स पडण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल याचा आढावा आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत, त्याविषयी सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे। विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीच्या वेळी ज्यावेळी आपण ग्राउंडवर जातो त्यावेळेला गोळा हा ग्राउंडच्या पाठीमागे असतो, तो उचलून घेऊन आपण ग्राउंडमध्ये यायचं आहे। महत्त्वाचा मुद्दा आपण एक अत्यंत लक्षात घेणं आवश्यक आहे, पोलीस भरतीच्या वेळेला आपल्याला टेन्शन असते। ज्यावेळेला आपण हा गोळाफेकीचा सराव विविध मैदानावर करत असतो त्यावेळेला आपल्याला टेन्शन नसते, पण ज्यावेळेला आपण प्रत्यक्ष भरतीच्या वेळेला ग्राउंडवर जातो गोळाफेकीच्या, त्यावेळेला आपल्याला टेन्शन हा एक आपल्याकडे असतं। तर आपण टेन्शन फ्री पहिल्यांदा होणं आवश्यक आहे। गोळा घेतल्यानंतर आपण पाठीमागच्या बाजूने आत आल्यानंतर आपल्याला फॉल होण्याचे 2-3 चान्सेस असतात। त्याच्यामध्ये काही वेळेला आपण गोळ्याच्या जे ग्राउंड आखलेलं असतं त्या ग्राउंडला आपण पाय चिटकवतो किंवा गोळाफेक करताना आपला पाय त्या सर्कलच्या बाहेर पडतो, किंवा कधीतरी आपल्याकडून गोळा हा असा बकेटच्या बाहेर फेकला जातो आणि मग आपला हा गोळा फॉल जातो। अर्थात गोळा फॉल गेल्यानंतर आपल्याला 10 जे मार्क मिळणार असतात त्या 10 च्या 10 मार्क मिळणार नाहीत। यासाठी एक संधी पुन्हा दिली जाते एक फॉल झाल्यानंतर, परंतु त्यावेळेला मगाशी जर टेन्शन तुम्हाला 30% असेल तर यावेळेला हे टेन्शन 70% वाढले असतं। त्यामुळे जर पहिल्यांदा गोळा आपला आउट ऑफ जाणार असेल तर पुढच्या वेळी तो निश्चित 9 मार्काचा किंवा 8 मार्का जातो। आपण पहिल्यांदाच असा सराव करायचा की आपला गोळा हा आउट ऑफ म्हणजे 8.5 मीटरपेक्षाही पहिल्याच ह्याच्यामध्ये जास्त वेगानं गेला पाहिजे। मित्रांनो, गोळाफेकीचे एकूण 3 प्रकार आहेत। आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्पर्धा ज्या असतात त्याच्यामध्ये जे खेळाडू गोळाफेकीसाठी जो प्रकार वापरतात त्याला आपण रोटेशन प्रकार म्हणतो। तो साधारणतः या प्रकारचा असतो आणि तो थोडासा अवघड आहे आणि त्यासाठी सराव करावा लागतो, त्यासाठी नियमित सराव करावा लागतो आणि तो सराव करताना वेळ कालावधी हा जास्त जातो। महत्त्वाचं एक लक्षात घ्या की ज्यावेळेला क्रीडापटू हा गोळाफेक रोटेशन पद्धतीने करत असतात तर तो त्यांचा गोळा हा आपल्या पद्धतीपेक्षा जास्त वेगानं जातो, मात्र त्यांच्यामध्ये स्पर्धा असते हा गोळा जास्तीत जास्त लांब टाकण्याची। आपल्या पोलीस भरतीसाठी फक्त 8.5 मीटर गोळा टाकायचा असतो आणि त्यासाठी आपण वेगळी पद्धत वापरतो। दुसरा प्रकार आहे हा स्टँडिंग पोझिशन। ज्या विद्यार्थ्यांच्याकडं प्रचंड प्रमाणात ताकद असते ओरिजिनली नैसर्गिकरित्या की त्यांनी मिळवलेली असते, असे विद्यार्थी हा स्टँडिंग पद्धतीनं पोझिशन म्हणजे एकाच जागेवर उभा राहून हा गोळा 8.5 मीटरच नव्हे तर 11 मीटर 12 मीटर सुद्धा टाकू शकतात। अशा ज्या विद्यार्थ्यांच्याकडे ताकद आहे अशा विद्यार्थ्यांना हा गोळा टाकण्यासाठी किंवा गोळा फेक करण्यासाठी जास्त सराव करायची आवश्यकता नसते आणि हा स्टँडिंग प्रकारे गोळा कसा टाकला जातो हे आपण आता पाहूया। पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांच्या मध्ये लोकप्रिय असणारा जो प्रकार आहे तो ग्लाइड पद्धत किंवा स्टेपिंग पद्धत ही आहे। यामध्ये आपण काय करतो, गोळा हातात घेतल्यानंतर तो आपल्या तळव्यांच्यावर राहील किंवा बोटामध्ये आपण पकडून तो आपल्या मानेमध्ये रेस्ट करायचा आहे आणि आपला जो हात आहे उजवा हात आणि आपला जो छातीचा भाग आहे त्याच्यामध्ये 90 डिग्रीचं कोन होईल या पद्धतीने करतोय आपण। आणि याच्यामध्ये आपण काय करतो की जो आपला उजवा पाय आहे या उजव्या पायावर आपण 80% वजन आपलं दिलेलं आहे आणि डावा पायामध्ये साधारणतः 20% भार दिलेला आहे। नंतर आपण फेकताना ही पोझिशन आपण या पद्धतीने थोडंसं स्टेपिंग करतोय आणि नंतर आपण हा गोळा हा बघा या पद्धतीने स्टेपिंग करून हा आउट ऑफ टाकतोय बघा। यानंतर आपण काय करतोय की हा गोळा टाकल्यानंतर आपण बघत आहोत की हा गोळा आपला आउट ऑफ गेला आहे, हा आणि हा स्टेपिंगचा जो सराव आहे ह्या स्टेपिंगचा आपल्याला सराव करायचा आहे आणि जर्क आणि पॉवर हे आपण अत्यंत देणं महत्वाचं आहे। याच्यामध्ये जो शोल्डरची ताकद यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात वापरतो आणि शोल्डरमध्ये ताकद येण्यासाठी सुद्धा आपण काय काय व्यायाम करणार आहोत ते आपण पुढे घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपण मगाचेपासून पाहत आहोत की 10 मार्क्स आपल्याला गोळाफेकीमध्ये पोलीस भरतीसाठी मिळवायचे आहेत, म्हणजेच आउट ऑफ मार्क्स मिळवायचे आहेत, तर ते एवढी पण सोपी नाहीत। त्यासाठी हा गोळा आपला
आउट ऑफ जाण्यासाठी काही वर्कआउट करावं लागेल, त्यासाठी ताकद आपल्याला मिळावं लागेल. ताकद ही आपण दोन प्रकारे मिळवणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण एक जो डाएट आपला असेल ते आणि फिजिकल जे वर्कआउट आहे त्याच्यामध्ये. तर साधारणतः आपण पुलअप्स हे काढावे लागतील, ते पुलअप्स आपण 15 ते 20 हे किमान दररोजचे व्हायला पाहिजेत. 100-150 बैठका असतील, जोर असतील, 100 ते 150 जोर काढायचे असतील, डिप्स काढायचे असतील, 5-50 डिप्स काढायचे असतील, फिंगर डाऊन त्याच्यामध्ये आपलं हे करायचं असेल, स्टेपिंग करायचं असेल, ॲप्स करायचे असतील, हा सगळा जो वर्कआउट आहे तो आपल्याला चांगल्या प्रकारे नियमित करणं भाग आहे. एखादा रविवार सोडला तर आपण हे चालू शकतं, पण ते आठवड्यातील 7 दिवस रविवार न व्हावेत अशी दक्षता घ्यावी लागेल. विद्यार्थी मित्रांनो, आपण एक लक्षात घ्यायला हवं की या पोलीस भरतीमध्ये काही काही विद्यार्थी आहेत त्यांचा गोळा हा 16 मीटर, 17 मीटर, 15 मीटर जातो हे लक्षात घ्या. आपल्याला 8.5 मीटरच गोळा टाकायचा आहे, मग त्यासाठी आपण चांगल्या पद्धतीचा वर्कआउट केला तरच आपल्याला 10 पैकी 10 मार्क्स मिळतील. SRP मध्ये गोळाफेक हा इव्हेंट ॲड केलेला आहे. आपण या गोळाफेकीचे अंतर आणि गोळाफेकीचे गुण याविषयी आपण आता माहिती घेत आहोत. पोलीस भरतीप्रमाणेच या SRP भरतीला सुद्धा जे विद्यार्थी 8.50 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त गोळा फेकतील तर त्यांना 25 गुण दिले जातील. तदनंतर ज्या विद्यार्थ्यांचा गोळा हा कमी पडेल त्या प्रत्येक 60 सेंटीमीटरला त्याचे गुण हे कमी केले जाणार आहेत. म्हणजेच पहा, ज्या विद्यार्थ्यांचा गोळा 7.90 मीटर किंवा जास्त परंतु 8.50 मीटरपेक्षा कमी पडेल त्यांना 23 गुण दिले जातील. तदनंतर 60 सेंटीमीटर कमी म्हणजेच ज्या विद्यार्थ्याचा गोळा 7.30 मीटर किंवा जास्त परंतु 7.90 मीटरपेक्षा कमी पडेल तर त्यांना 21 गुण दिले जातील. तसेच ज्या विद्यार्थ्याचा गोळा 6.70 मीटर किंवा जास्त परंतु 7.30 मीटरपेक्षा कमी असेल त्यांना 19 गुण दिले जातील. ज्या विद्यार्थ्याचा गोळा 6.10 मीटर किंवा जास्त परंतु 6.70 मीटरपेक्षा कमी त्यांना 17 गुण दिले जातील. ज्या विद्यार्थ्याचा गोळा 5.50 मीटरपेक्षा जास्त परंतु 6.10 मीटरपेक्षा कमी पडेल त्यांना 13 गुण दिले जातील. ज्या विद्यार्थ्याचा गोळा 4.90 मीटरपेक्षा जास्त परंतु 5.50 मीटरपेक्षा कमी पडेल त्याला 10 गुण दिले जातील. ज्या विद्यार्थ्याचा गोळा 4.30 मीटरपेक्षा जास्त परंतु 4.90 मीटरपेक्षा कमी पडेल त्याला 8 गुण दिले जातील. तदनंतर ज्या विद्यार्थ्याचा गोळा 3.70 मीटरपेक्षा जास्त परंतु 4.30 मीटरपेक्षा कमी पडेल त्याला 5 गुण दिले जातील. मात्र ज्या विद्यार्थ्याचा गोळा हा 3.70 मीटरपेक्षा कमी पडेल त्याला 0 गुण दिले जातील. तर या प्रकारे हा SRP च्या भरतीमध्ये बदल केलेला आहे. आणि मित्रांनो, गोळापैकी जर आपण व्यवस्थित सराव केला, त्याला प्रॉपर डाएट घेतलं, त्याला प्रॉपर थोडासा वर्कआउट केला तर हा गोळा आपण उत्तम पद्धतीनं टाकू शकतो. अगदी आपले पोलीस भरतीचे जे काही विद्यार्थी आहेत तर अगदी त्यांच्याकडे अशी क्षमता आहे की ते 15 मीटर आणि 16 मीटरसुद्धा गोळा टाकू शकतात. 8.5 मीटर हा गोळा काही फारसा नाही. आपण जर हा सराव केला तर माझ्या मते गोळ्यामध्ये 25, 100 मीटरला 25 आणि 5 किलोमीटरला 50 याप्रमाणे तुम्हाला 100 गुण या SRP च्या भरतीमध्ये मिळून तुमचे SRP भरती होण्याचे स्वप्न जे आहे ते पूर्ण होईल. त्या भरतीसाठी आपणाला शुभेच्छा. विद्यार्थी मित्रांनो, आपण पोलीस भरती, SRP भरती, आर्मी भरती याविषयी आपण या आमच्या राजा अकॅडमीच्या चॅनलमधून, यूट्यूब चॅनलमधून आपणाला वेळोवेळी माहिती देणार आहोत. कृपया आपण आजपर्यंत आपण हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी जे बेल बटन दिसत आहे ते दाबून आम्हाला सहकार्य करा. धन्यवाद. थँक्यू.